नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाकातले रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे असतील तेवढ्या प्रमाणात रवा घ्यायचा आहे मी अर्धा किलो रव्याचे लाडू बनवणार आहे अर्धा किलो रवा मी कडेमध्ये ओतून घेतला आहे तो सुरुवातीला आपण बिना तुपामध्येच भाजायचा आहे तूप टाकून रवा भाजला तरी चालू शकतो पण शक्यतो आधी कोरडा भाजून घ्या म्हणजे लवकर रवा भाजला जातो अशा पद्धतीने थोडासा त्याचा वास यायला लागला की आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत मोठे दोन चमचे तूप मी घालून घेणार आहे एकदम घालणार नाही आहे थोडे थोड्या प्रमाणात घालून मिक्स करून घेणार आहे आता हे तूप व्यवस्थित आपण मिक्स करून रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कर्पूस रंगावरती आपण भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंग झाला रव्याचा की बंद करायचा आहे जास्त पण नाही भाजायचा नाहीतर लाडू काळपड दिसतात हे अशा पद्धतीने आपण तूप मिक्स करून पुन्हा आणखीन थोडंसं तुप्यात घालणार आहोत तुपामुळे अगदी मऊ छान लाडू होत्यात अर्धा किलो रव्यासाठी मोठे दोन चमचे तूप सफिशियंट आहे हे बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हा व्यवस्थित रवा भाजला गेला आहे हे बघू शकता तुम्ही त्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण पाक बनवून घेऊयात पाक करायसाठी जेवढा रवा असेल त्याच्याने निम्मी साखर वापरायची आहे म्हणजे अर्धा किलो रव्यासाठी मी पावशर साखर वापरली आहे म्हणजे वाटीच्या प्रमाणात साखर सांगायचं झालं तर दोन वाट्या साखरेसाठी मी दीड वाटी पाणी दीडला थोडंसं कमी पाणी वापरलं आहे आता ही साखर विरगळेपर्यंत आपण चमच्याने ढवळून घ्यायचं आहे नाहीतर खाली साखर चिकटते आणि करपू शकते सुरुवातीला गॅस मोठा ठेवून नंतर बारीक करून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट लागतात पाक येण्यासाठी सात ते आठ मिनिट झाल्यानंतर आपण चेक करूयात पाक नाही पाक बघण्यासाठी आपण सुरुवातीला चमच्यामध्ये पाक थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि मगच चेक करायचा आहे हे बघा दोन बोटांच्यामध्ये जर अशी तार तयार होत असेल हे बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने जर तार तयार होत असेल तर आपला एकतारी पाक तयार झाला आहे हे समजावे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हा जो पाक तयार झाला आहे तो आपण रव्यामध्ये ओतून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊयात पाकाची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित यावी लागते जर पाक थोडा अलीकडे म्हणजे थोडासा पातळ राहिला तर लाडू वळता येत नाहीत आणि जर जास्त घट्ट झाला तर अगदी कडक लाडू येतात व्यवस्थित होत नाही त्यामुळं पाकाचे रव्याचे लाडू बनवता पाकाची बन कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे चुकून जर तुमचा पाक फसला तर तुम्ही म्हणजे कडक झाला पाक थोडासा तर तुम्ही त्यामध्ये दूध घालून किंवा कोमट पाणी वापरून लाडू वळून घेऊ शकता आता पाक मिक्स केल्यानंतर साधारणतः एक ते दीड तास आपण याला मुरून द्यायचं आहे एक दीड तासानंतर आपण ह्याचे लाडू बांधू शकतो हे बघू शकता तुम्ही एक ते दीड तास झाला आहे पाक जर व्यवस्थित झाला असेल तर कितीही वेळाने तुम्ही लाडू बांधले तरी अगदी व्यवस्थित बांधता येतात हे बघा लाडवाचं मिश्रण अगदी छान सळसळीत झालं आहे याच्यात आपण लाडू वळून घेऊयात लाडू वळताना हा जो रवा आहे तो व्यवस्थित हाताने मोकळा करून घ्यायचा आहे कारण एखादी जर गुठळी असेल तर ते आपण फोडू शकतो आणि एकसारखे लाडू बांधता येतात आणि अगदी हलक्या हाताने लाडू बांधायचे आहेत जर दाबून लाडू बांधले तर लवकर खराब होतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने लाडू बांधून घ्या हे बघा अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत हे बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने मी लाडू बांधून घेतला आहे अजून एक मी तुम्हाला दाखवते यामध्ये मी वेलची पूड घातली आहे पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पूड घालून पाक यामध्ये मिक्स केला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाकामध्ये केशर देखील के वापरू शकता हे बघा हे अशा पद्धतीने मी लाडू वळून घेतले आहेत राहिलेल्या मिश्रणाचे या हे अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेतलेत हे बघू शकता तुम्ही रव्याचे लाडू तयार झाले आहेत अगदी मऊ आणि चवीला देखील छान झाले आहेत तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद